मतीवडे ते तीन कोटी रुपयाच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री सौ शशिकला जले यांचे विशेष प्रयत्न निपाणी तालुक्यातील मतीवडे ते आज विविध विकास कामांचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मंत्री शशिकला जले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गावठाण हद्दीपासून ते शेंडूर महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या सुमारे दोन कोटी रुपयांचा रस्ता कामाचा शुभारंभ उपस्थितांच्या हस्ते श्रीफळवाळून ठिकाव मारून करण्यात आला अध्यक्षस्थानी मंत्री शशिकाला जले होत्या ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकाला ज्वेले व खासदार अन्नासाहेब जले यांनी मती ते हादनार रस्त्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून त्या रस्त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी उपयोग होणार आहे केंद्र सरकारच्या जलजीवन योजने अंतर्गत खासदार अन्नासाहेब जले यांनी ब्याण्णव लाख रुपयेचा निधी मंजूर केला आहे यामुळे गावातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे गावासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी दिला आहे त्यांनी निधी दिल्यानेच गावाचा विकास झाला आहे विकास कामाच्या जोरावर मतदारसंघातील जनता त्यांना तिसऱ्यांदा आमदार करणार असल्याचे त्यांनी सांगितले कागल येथील नामदेव मगर म्हणाले मुलगीचे लग्न बेनाडी येथील मुलाशी झाले त्यावेळी बेनाडीला ये जा करण्यासाठी फार त्रास होत होता पण मंत्री शशिकला जोले आमदार झाल्यावर भागातील रस्ते झाले येण्या जाण्यास मार्ग चांगला झाला आहे असे चांगले काम करणारे जोले दाम्पत्य मतदार संघाला लाभले हे मतदारसंघाचे भाग्य आहे त्यासाठी मतदारांनी कायमपणे त्यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी मंत्री शशिकला जले यांचा महिलांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष शालन चव्हाण हालसेदना सागर कारखाना संचालक प्रकाश शिंदे समीत सासने जयसिंग मोरे के बी माने आर एम खोत संजय देशपांडे रणजित माने दादासाहेब पवार निप्पाणी महिला मोर्चा अध्यक्षा सरोजिनी जमदाडे अमर पवार विद्यानुले अन्नासो केसरकर शाळा सुधारणा समिती अध्यक्ष सातप्पा डोंगळे लक्ष्मण गोळमोडे सुप्रिया शिंदे मारुती केसरकर कृष्णाद गुरव संदीप देशपांडे बापूसो देशपांडे शिवाजी चव्हाण चंद्रकांत बेळगे यांच्यासह अन्य मान्यवर भाजप कार्यकर्ते महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मधुकर पोटले यांनी आभार मानले